उगाच उशीर झाला. इडियट, या लग्नात ना ऊत येतो सगळ्यांना. तरी मी तुला सांगत होतो की मी येत नाही, पण नाही म्हणालीस. आवर्जून बोलवलंय, माझ्या बहिणीच्या मेहुण्याचं लग्न आहे. युजलेस. समीर, बहिणीच्या मेहुण्याचं लग्न नाही रे बाबा, बहिणीच्या दिराचं. बहिणीचा मेहणा म्हणजे तूच लागतोस. वॉट एव्हर, तिकडे तो राव पेटला असेल. त्यात उद्या तो श्नायडर का फायडर येऊन आमच्या डोक्यामध्ये जर्मन अॅक्युरेसीचे स्क्रू पळेल. उद्याच्या मीटिंगचं सगळं प्रेझेंटेशन बाकी आहे. साली ना अक्षर आणि अक्षर तपासतात. पण खरंच हे काम जर का कंपनीला मिळालं ना, त्याचा फायदा यशला होईल. याला मी थेट जर्मनीला पाठवणार. एनिवे माझं सोड, आज यश तरी रमला का चिंगीमिंगी बरोबर? नाही रे, तो ना आजकाल रमतच नाही अरे कोणाच्यात. तू त्याच्याकडे नीट लक्ष दे. ही हॅज टू शाईन लाईक अ डायमंड, नाहीतर युजलेस लोक. तू काय वाचतेस मगजपासून? अरे त्या फिशरीसाठी मागच्या वर्षी कॉपी केली होती ना, त्यांनी आता मला हाफ पेज ऍड करायला सांगितली आहे टाईम्ससाठी. दॅट टू. ओ ग्रेट, टाईम्समध्ये हाफ पेज ऍड. कंपनी सॉलिड प्रॉफिट करते. गुड गुड गुड, बिझनेस मीन्स ग्रोथ. यश बघितलंस, याला म्हणतात यश. बुद्धू. समीर, तू त्याला सारखं बुद्धू नको रे म्हणत जाऊस. बुद्धू नत काय, जेव्हा केव्हा याला चांगलं शिकवायला जावं तेव्हाचं लक्ष बल तिकडेच. तो लहान आहे अजून, तो फक्त 5 वर्षाचा आहे आत्ता. हो, ॲज इफ आय डोंट नो. वैदेही, मी 3 वर्षाचा असताना अख्ख्या कविता म्हणायचो, मराठी इंग्लिश. याचं लक्ष बल तिकडेच. उद्या नार्वेकर डॉक्टरांना विचार, कॉन्सन्ट्रेशन वाढवलं की औषध आहे का. माझा मुलगा आहे तो समीर देसाई, आय टी इंजिनियर. त्याचे वडील रेव्हेन्यू डिपार्टमेंटला होते, त्यांचे वडील फिनान्स डिपार्टमेंट, ब्रिटिश कंपनी. नो देसाई हॅज बीन मोर ऑन टिल डेट. हॅलो. हो, मी राव सरांशी बोललो. तू उद्या येतोस ना बँगलोरला? बट देन मोबिल असेस. गुड. बरं, तुला डेट ऑफ दुबईला का पाठवतो? अच्छा, मला वाटलं फायनल बघायला शारजाला चाललेस की काय. नाही नाही यार, सचिन खेळत असताना ते सँडस्टॉर्म आला आणि मी टी व्ही बंद करून कामाला लागलो. हां, त्यामुळे सचिनचं नंतरचं तुफान मिस केलं मी. एनिवे चल, विश मी गुड लक यार. काही करून ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळवायचं आहे जर्मनीचं. या, बाय, टेक केअर, बाय. हा बघ, हा शाहरुख खान. हा बघ यश, ही मॅन. हा बघ, हा कोणी माहिती आहे? सचिन, सचिन तेंडुलकर. से सचिन, सचिन म्हण. यश, चला आता आपण खाऊ खायचं आहे. हे बघ, मी तुझं फेवरेट आणलंय. हा करा. यश, गुड बॉय आहेस ना तू? शाळा मुलगा. यश, आवाज कमी कर. यश, पप्पा काय सांगतोय, आवाज कमी कर. यश, आवाज कमी कर रे. यश, पप्पा काम करतोय ना, आवाज कमी कर. तुला सांगितलं कळत नाही का एकदा, आवाज कमी कर. समी, ही काय पद्धत झाली का रे? तू जरा समजून घे ना, तू प्लीज आत जा ना प्लीज. माझं महत्वाचं काम राहिलं, तू त्याला घेऊन आत जा. समीर, जरा समजून घे ना रे, तू त्याच्यासारखं वागणारेस का? प्लीज जरा वेळासाठी तरी आत जा प्लीज. तो कार्टूनचा चॅनल बघ. यश झोपलं. समीर, तुला उद्या किती वाजता निघायचं रे? 7 तरी बाहेर पडावं लागेल. तू उठू नकोस, मी फ्लाईटमध्ये घेईन ब्रेकफास्ट.
ऍक्च्युअली यशला पण मला उद्या डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे. डॉक्टर कामतांनी नार्वेकरांचा रेफरन्स दिलाय. ही इज अ बेटर पेडियाट्रिशियन. समीर ऍक्च्युअली उद्या तू पण आला असतास तर खूप बरं झालं असतं रे. वैदेही, हे सगळं यशसाठी चाललंय ना. तू पगार घेणार नाही, लोकांना पगार देईल अशी तयारी करतोय मी. I will hate something like Desai Ventures. आणखीन काही वर्ष वैदे, बिझनेस म्हणजे ना एखाद्या रोपासारखा असतो. इट नीड सम टाइम टू ग्रो. मग तसाच वेळ यशला पण घेऊ दे. हे आता सगळं संपवायचं आहे पटकन. हा, ते बाजूला ठेव, त्याच्याकडे काय बघत बसलायस तू. चल आ कर. गुड बॉय. दीदी. हे नान्सी, तू इतक्या लवकर कशी आहेस? हे बरं आहे. हा, आधी स्वतःच फोन करून बोलवून घ्यायचं आणि मग असं विचारायचं. सॉरी. बरं, ते जाऊ दे. तुला मराठी फॉन्ट्स हवे होते ना, हे घे. वंडरफुल, थँक्यू सो मच. अगं काय ना, मला आता कॉपी स्वतःच कराव्या लागतात. आमच्या ऑफिसमध्ये इतक्या चुका करतात ना लोक. अगं बघ, विसरलेच, आईने मणगणं पाठवलंय. समीर दादाला खूप आवडतं ना, त्याला सांग लगेच खाऊन घे. पण समीर नाही आहे, समीर गेला बँगलोरला. अगं मग फ्रीजमध्ये ठेव, तो आल्यानंतर त्याला दे. ओके. आणि आला अजिबात देऊ नको. माझ्याकडे पळव ना, मोठं शिष्टायचो असा. चल, मला लेक्चरला जायला उशीर होतोय. बाय. जरा वेळ तरी बस. अगं खूप उशीर झालाय. बाय. बाय बाय. तुम्हाला डॉक्टर कामताने काही कल्पना दिली? कसली? यशबद्दल. यश इज अन ऑटिस्टिक चाइल्ड. आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला ASD असं म्हणतात. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. कशाची डिसऑर्डर? ऑटिस्टिक म्हणजे फक्त स्वतःमध्ये रमणार, स्वमग्न. ही मुलं स्वतःमध्ये रमलेली नव्हे, हरवलेली असतात. या मुलांच्या लक्षणांमध्ये काही साम्य आढळत. इट इज अ स्पेक्ट्रम. दे सीम ॲबनॉर्मल, पण ॲक्च्युली दे आर नॉट. दे आर स्पेशल चिल्ड्रन. पण स्पेशल चिल्ड्रन ही टर्म मतिमंद मुलांसाठी वापरली जाते ना डॉक्टर? मॅम प्लीज डोंट जंप टू अपसेटिंग कन्क्लुजन्स. त्यांच्यामध्ये काही ॲबिलिटी नसते असं नाही आहे. त्यांच्यात काहीतरी वेगळीच ॲबिलिटी असते अँड दॅट्स वाय दे आर स्पेशल. त्यांची जडणघडणच तशी असते. जडणघडण म्हणजे जन्मापासून का? जन्माही आधीपासून. इट मे हॅव जेनेटिक रूट्स. डॉक्टर, याच्यावर उपाय काय आहे? याच्यावर निश्चित असं काही इलाज नाही आहे. कारण हा डिसीज नाही आहे, ही डिसऑर्डर आहे. डेव्हलपमेंटल डिसऑर्डर. या मुलांच्या मेंदूची रचना होत असताना त्याच्यामध्ये काही फेरफार होतात ज्याच्यावर आपला काही ताबा नसतो आणि ज्याच्यावर आपल्यापाशी काही इलाजही नसतो. बट डोंट वॉरी, मी काही गोष्टी सांगतो, त्याची काळजी घ्या. डॉक्टर, याचा परिणाम माझ्या यशच्या? पहिली गोष्ट, हा काहीतरी आजार आहे, मनातनं साफ काढून टाका. अहो, आपण सगळेच कधी ना कधी स्वतःमध्ये रमतो. फक्त यशसारख्या मुलाच्या बाबतीत स्वतःमध्ये रमणं हा त्यांचा स्थायी भाव बनून जातो. कसं आहे ना, ऑटिझममध्ये वेगवेगळ्या लेवल्स असतात. काही मुलांमध्ये अगदी टोकाची अशी वह्यात लक्षणं दिसून येतात, तर काही मुलांमध्ये लक्षणं आहेत हेच लक्षात येत नाही बऱ्याच वेळा. फॉर्च्युनेटली यशमध्ये निगेटिव्ह शेड्स नाही आहेत. हा, यश जसजसा मोठा होत जाईल तसतसा त्याच्या लक्षणांमध्ये बदल होत राहील.
यश प्लीज खा। साळगावकर बोलतोय। वैदेही, दोन ठिकाणी तू डायमंड्स असं लिहिलेस, ऍक्च्युली डेसमंड्स पाहिजे। आय एम रिअली व्हेरी सॉरी सर, मी परत लिहून पाठवते तुम्हाला। काय हरकत नाही, पण अशी चूक तुझ्याकडून कधी होत नाही ना। दिस हॅज नेव्हर हॅपन्ड बिफोर। ठीक आहे, विल टॉक टुमॉरो, गुड नाईट। ओके। हाय, हे हे, गेस व्हॉट। ओके, मी सांगतो, डेटाकॉपचं जर्मन डील ऑलमोस्ट फायनल झालं आहे। इट वॉज फॅन्टॅस्टिक इन बँगलोर। राव सोड, तो श्नायडर, तो सुद्धा गप्प बसला होता। सालेने दाखवलं नाही पण सॉलिड इम्प्रेस झाला असणार। हे काय म्हणाला माहिती आहे? म्हणाला इट परफेक्टली कोइन्साइड्स विथ जर्मन स्टँडर्ड्स। म्हणलं लेका, अरे कौतुक तरी खुल्या दिला नाही कर की जरा। ए, तू कशी आहेस? हे बघ काय आणलंय। समीर प्लीज। अँड वेअर इज माय जेम, माय डायमंड? यश, समीर, काहीतरी सांगायचंय मला त्याच्याबद्दल तुला। चला उठा, आता आंघोळीला जाऊयात आपण। हा सगळं आवरून ठेव बरं। चल चल, उठ उठ, बसलायस काय? हॅलो हॅलो, समीर आहे का? दिस इज रिया फ्रॉम डेटाकॉर्प। हां, एक मिनिट। हां समीर, समीर तुझा फोन आहे। यश, हॅलो समीर इयर। हे, गुटन मॉर्गन। मग काय जर्मन शिकायला घेतलं की नाही? प्लीज, घरी का फोन केलास? अरे म्हणजे काय, श्नायडरने टीम डिटेल्स मागवलेत, काल रात्रीच मेल आलाय। उठ, यांना काही फॅमिली वगैरे असते की नाही? नकोच रे, लवकर जायचं आहे आपल्याला। बाय द वे, हा मागे आवाज कोणाचा येतोय? हा दरस किड, तो रडतोय। बरं ठीक आहे, मी मेल करतो। आणि हो, रावाना सीसी करे। तू माझं ऐकलं नाहीस तर? चल म्हणतीये ना।
टीचर. येस मिसेस देसाई. टीचर तुम्ही यशकडे प्लीज जरा लक्ष द्या ना, तो कोणाच्यात मिसळत नाही. आय विल सी व्हॉट कॅन बी डन. ही लर्न स्लोली, काही मुलं असतात अशी. डोंट वरी. ओके ओके. समीर. नाही नाही, हे डेंजरस आहे. ए समीर, बघावं तेव्हा फोन. नवीन ड्राफ्ट चेक केला. समीर प्लीज ऐक ना, ऐक. तुझा आणि यशचा ब्रेकफास्ट टेबलावर ठेवलेला आहे, तो 10 वाजता उठल्यावर त्याला भरव, ठीक आहे? आणि तुला आज त्याला प्ले स्कूल मध्ये सोडायला जायचंय. मी नंतर आणायला जाईन. ओके, तुला कळलंय सगळं ना? हा बाय. तुम्ही नाही, मी चेक करतो, मी चेक करतो. एक मिनिट, एक मिनिट. नाही, कदाचित कमांड्स स्किप होत आहेत किंवा रिपीट होत आहेत. नाही, प्रत्येक कमांडचा एक कोड असतो ना, त्याच्या लाईनमध्ये फॉल्ट आला तर असं होतं. डोंट वरी, मी आहे ना. कशाला काळजी करताय तुम्ही? आत्ता एक मिनिट. ठीक आहे, मी अर्ध्या तासासाठी येऊन जातो. हो, या. ओके, बाय. Come on, do it and do it fast. Yes, sir. Sir, मी काय सांगते? Yes, I know. I know you can do it from home. But no. अरे या कॅम्पेनसाठी मला पूर्ण वेळ देणारे डिझायनर आणि स्टाफ पाहिजे म्हणून तुला बोलून घेतलं मी. And you know these youngsters, they just fly away for the sake of money. And without telling anybody. No sir, it is really not like that. पण सर, माझा मुलगा खूप लहान आहे म्हणून मला घरी थांबावं लागतंय. आय डू अंडरस्टँड. सर इफ यू अलाव मी, मी हे करते. उद्या आणि परवा हाफ डे इथे येते आणि आपलं अर्ज काम कम्प्लीट करते. पण त्यानंतर मात्र मी घरी थांबून जितका शक्य तितका वेळ देईन सर. आय डेफिनेटली कम्प्लीट इट. प्लीज ट्रस्ट मी सर. प्लीज सर. Well, what else can I say? ठीक है. You are the only one whom I can trust. ठीक है. समीर, ओ गॉड, ये माझं सोनू.
समीर समीर वैदिक I'm really very sorry. वैदिक माझ्या लक्षात नव्हतं असं नाही आहे. माझं जाणं खूप जरुरीचं होतं. पण नंतर तिकडे प्रॉब्लेम एवढा कॉम्प्लिकेटेड होत गेला. वैदिक आय अग्री की मी नंतर साफ विसरलो. माझ्यावर लाखो रुपयांची जबाबदारी होती. चल यश. वैद्य आय एम सॉरी. चूक झाली माझ्याकडून. पुन्हा असं नाही होणार. प्रॉमिस. काय ग? मी त्याला सोडायला प्ले ग्रुप मध्ये जाईन. पण आणायला प्लीज तू जाशील का? नो प्रॉब्लेम, मी जाईन त्याला आणायला. अगं मला ना कॉन्फरन्सला जायचंय म्हणून. नान्सी आय एम सो सॉरी, तुला माझ्यामुळे खूप त्रास होतोय ना ग. बर ऐक, या ऑरेंज बोल मधनच त्याला कॉर्नफ्लेक्स दे आणि 1.5 कपच वापर. साखर 1 चमचा, दूध 1 कप, कळलं? आणि यातलं तू काहीही बदललंस ना तर तो खाणार नाही, प्लीज. दीदी तू ना याला लाडवून ठेवलंयस. अगं इतकं सगळं मोजून मापून द्यायला ते काय मशीन आहे का? अगं यशच्या वागण्यात फक्त वेगळेपणा आहे जो नक्की सुधारता येईल. मशीन त्याला म्हणतात ज्याला मनच नसतं. एनिवेज थँक्स अ लॉट नान्सी, मी निघते. अगं पण जॉब करून हे सगळं शक्य होणार आहे का? डोंट वरी, माझ्या यशसाठी वेळ पडली तर मी नोकरीही सोडीन. बाय सोनू. बाय बाय. दादा मला आज दीदींनी सकाळी इथे बोलवलं होतं. मला वाटलं तू परत बँगलोरला गेला असशील. एनिथिंग रॉंग नॅन्सी? माझं काम कसं आहे तुला माहिती आहे ना. प्रोग्रामिंगचं काम म्हणजे किचकट. त्यात बँक फायनान्सचं प्रोग्रामिंग असेल तर महा किचकट. एक छोटीशी जरी चूक झाली ना तरी करोडोंची अफरातफर होऊ शकते. क्लायंटची अख्खी कंपनी उडू शकते. मग मला सांग, मला पूर्ण लक्ष नको का द्यायला कामात? सो तुला यशला सोडायला जावं लागतंय.
हे जरा डार्क आहे. बर जरा लाईट कर. ओके दॅट शुड बी फाईन. ओके सर करते मी. आणि एक मिनिट बस जरा बस. हे देशपांडेंचं आर्टवर्क आहे. आहे चांगलं आहे. प्रॉब्लेम काही नाही. इथे फक्त ब्रीदिंग पाहिजे. फार घचडी घचडी झाली आहे. ओके ठीक आहे करते. हे पण करते. आणि कधी देऊ शकतेस लवकरात लवकर? एक दोन दिवसांनी दिलं तर चालेल का? इनफॅक्ट मला उद्या रात्री पाहिजे होतं. एक काम कर परवा सकाळी दे. ओके सर. फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग. येस ओके सर सर्टन. वन्स अ किंग वेंट टू द फॉरेस्ट फॉर हंटिंग. He had many soldiers and hounds with him. He was searching for a soft-skinned, beautiful animal, but could not find one for a long time. Time. One of the soldiers said, "My lord, see, there's a pair of stag and hind. We can hunt them." Them. Silence. Silence. Silence, please. हे बघा मिसेस देसाई, हाऊ मेनी टाइम्स शुड आय टेल हिम सेपरेटली? तो असाच वागतो. हॅवंट यू ऑब्झर्व्ह हिम बिफोर? आय नो टीचर, म्हणूनच मी म्हणते तुम्ही त्याला स्पेशल अटेन्शन द्या. हे बघा, ऑल चिल्ड्रन आर इक्वल फॉर अस. वी कॅनॉट ट्रीट एनीबडी ॲज स्पेशल. काय ना टीचर, यश थोडा शांत स्वभावाचा आहे, असा एकटा एकटा राहतो तो म्हणून. अहो पण तोच तर प्रॉब्लेम आहे. आय मीन आय फील समथिंग सायकॉलॉजिकल. टेल मी ऑनेस्टली, तुमच्या घरी दोघांमध्ये काही तसं? नाही असं काहीच नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. देन आय सजेस्ट यू शूड टेक हिम टू अ डॉक्टर. Yash behaves a little differently. See to it. Hello. हॅलो समीर. अरे कुठे आहेस तू? मी ऑफिसमध्येच थांबलो आहे. मला काही बोलला पण नाहीस, जेवलायस तरी का? हो ॲक्च्युली आम्ही इथेच मागवलं होतं जेवण. बरोबर कोणी आहे का तुझ्या? हां दोन्ही असिस्टंट्स. मला यायला उशीर होईल, तू वाट बघू नकोस. आणि झोप तू. ओके बाय, गुड नाईट. ओके बाय. यश इज एन ऑटिस्टिक चाइल्ड अँड करंटली ही इज अंडर डॉक्टर कामस ट्रीटमेंट. तुम्ही आम्हाला हे अधिकानी सांगितलं. आय नो डॉक्टर कामत. मॅम पण ही गोष्ट, बट इट्स अन इम्पॉर्टंट फॅक्ट. आय मीन यश कुड हॅव सम अबनॉर्मल ट्रेट्स. माय चाइल्ड इज नॉट अबनॉर्मल. तो वेगळा असेल पण तो अबनॉर्मल नक्कीच नाही आहे. स्पेशल. ही इज वन ऑफ दोज स्पेशल चिल्ड्रन अँड वी कॅनॉट डील विथ सच स्पेशल किड्स. टीचर तुम्हीच म्हणाला होतात ना, दॅट ऑल किड्स आर इक्वल अँड नन आर स्पेशल टू यू. यू रिमेंबर? आय डू रिमेंबर. आणि मी अजूनही तेच म्हणते आहे, दॅट वी कॅनॉट गिव्ह स्पेशल अटेन्शन टू स्पेशल चिल्ड्रन. त्यांच्यासाठी वेगळ्या स्कूल्स असतात अँड आय थिंक यू कॅन अप्रोच देम. देर इज वन मोर थिंग. आम्हाला बाकीच्या मुलांचाही विचार करावा लागतो, जी नॉर्मल आहे. आय मीन टू से दोज हु आर नॉट स्पेशल किड्स, त्यांच्या पॅरेंट्सनासुद्धा आम्ही आन्सरेबल असतो. मला एक सांगा, माझ्या मुलांनी वर्गात कधीतरी कोणाला त्रास दिला आहे?
एक सजेस्ट करू, अशा मुलांसाठी काही स्पेशल शाळा असतात, तुम्ही म्हणाल तर? नो थँक्स, आत्तापर्यंत केली ती मदत इनफ आहे. वैदेही चल तयार हो पटकन. अरे पण कुठे? आपल्याला निघायचंय. अरे पण कुठे ते तर सांग, तू आता घरी येतोयस ना, परत बाहेर जायचंय तुला. होय बघ, बोलत बसला वेळ नाही, तू आवर लवकर चल. प्लीज समीर सांग मला कुठे जायचंय आता. पार्टीला जायचंय आपल्याला, आणि कसली तुला लवकरच कळेल, चल. समीर आता मला पार्टी वगैरे नाही अटेंड करायची आहे, इनफॅक्ट मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. सगळं नंतर, तू आधी तयार होण्याचं लवकर. समीर प्लीज ऐक ना माझं. वैदेही सांगितलं ना बोलत बसायला वेळ नाहीये म्हणून. आणि साधी सुधी पार्टी नाही आहे, खास माझ्यासाठी, माझ्या संपूर्ण टीमसाठी ऑर्गनाईज केलेली पार्टी आहे. काय यार वैदेही, सगळं सरप्राईज घडलो असतो. चल ठीक आहे, आवर लवकर, मी फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत तयार होऊन गाडीत बस. यश सकट चल. समीर हार्टीएस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन्स अँड वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या डेटाकॉप कंपनीसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. आपल्या कंपनीचं DSL या जर्मन कंपनीबरोबर डील पक्क झालंय. आणि याचं श्रेय तुम्हा सर्वांनी घेतलेल्या अतोनात मेहनतीला जातं, एस्पेशली समीर आणि त्याच्या टीमला. रिया आणि शिवानंदनी जीव तोडून काम केलंय. वेल, नाव यू हॅव टू स्पेंड मोर टाईम इन बँगलोर. सो आता आपल्या समोर न्यू चॅलेंजेस आहेत, नवीन आव्हानं आहेत. बट फॉर द मोमेंट यू डिझर्व अ टोस्ट. कम ऑन, चीयर्स. 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 सर, मी शिवानंदला पुढच्या आठवड्याची बँगलोरची तिकीट्स बुक करायचं आहे. सो विल स्टार्ट अवर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फॉर DSL विथ द टीम. रिलॅक्स रिलॅक्स समीर, आय कम्प्लीटली ट्रस्ट यू. थँक यू सर. मी तुम्हाला सांगायचं विसरलो की अँडरसनचा फोन आला होता. ओके, अँड यू मस्ट बी यश देसाई, राईट? हाय यश, समबडी इज लुकिंग व्हेरी हँडसम. हाव आर यू यश? त्या मॅडम काय म्हणताय? मी घेऊ हे, घेऊ का मी हे? सो सॉरी यश. यश मूर्खस का तू? जरा काय चाललं सगळं हे समजा त्याला नीट जरा. Hey, Samir, cool down. It happens. Cool down. Cool down. I'm sorry, sir. It happens. Okay? माय फुट, इट हॅपन्स म्हणे. आणि तुझं काय चाललं गे सारखं? समजून घे, समजून घे. काय किती दिवस चालणार आहे सगळं? हे तो मुद्दामून करतोय का? प्लीज अंडरस्टँड, त्याला काही गोष्टींना ऍडजस्ट करता येत नाही. मी जिथे तिथे ऍडजस्ट करत बसू का? वैदेही इन बिझनेस इट्स डॅम एम्बॅरसिंग. तुझा बिझनेस महत्वाचा आहे का आपलं मूल समीर? हाऊ कॅन यू फॉरगेट युअर चाइल्ड इज स्पेशल. माय चाइल्ड समीर शोभत नाही. हा देसाईंच्या कुटुंबामध्ये शोभत नाही. हा
इतका मोठा डोक्याचा कसा झाला कोणास ठाऊक. दिवसेंदिवस आमच्या डोकलता. रडू नकोस, रडू नकोस. झाली ना लाच काढून आता गप्प बस झाला. गप्प बस नंतर रे. समीर तुझं डोकं फिरलंय का? तुझ्या शाळा. रडू नकोस, रडू नकोस बाळा. नको नको रडू नको. काही नाही झालं, काही नाही झालं. बोल. बिझी आहेस? हो आहे, पण बोल. हे बघ, आता मला डॉक्टर नार्वेकरांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलंय आज 4 वाजता खूप महत्वाचं फोरम आहे. आपल्या कामाचं दिसतंय समीर, जाऊया का? तू येशील? कशावर सांगशील का? पेरेंटिंग अँड स्कूलिंग ऑफ स्पेशल चिल्ड्रन. ते म्हणाले ऑर्गनायझेशन खूप मोठी आहे, मेंटॉर्स पण खूप चांगले आहेत समीर. वैद्य, आय एम हेडिंग फॉर अ बिग मीटिंग, तू जाऊन ये. समीर तू एकदा तरी जमवायला नको का? वैद्य, आय एम रिअली बिझी. हे बघ, माझी वाट बघू नकोस, तू जाऊन ये. आय कॅन प्रॉमिस. प्लीज आज ये, नेक्स्ट टाईमपासून मी जाईन. ठीक आहे? ठीक आहे, बाय. दमलायस का समीर? या वॉज अ हेक्टिक डे. मीटिंग कशी होती? ग्रेट, बट डॅम टायरसम. आय मस्ट हॅव अ शॉवर. ऑफिसमध्ये नव्हती? कोण? मीटिंग. मीटिंग ऑफकोर्स ऑफिसमध्येच होती. तू फोन वगैरे केला होतास की काय? नाही, मी पियुषनं सांगून ठेवलं होतं की मी नाही आहे म्हणून. सांगा, त्यांनी तुलाही तसंच सांगितलं? नाही नाही, मी फोन नव्हता केला. म्हटलं बिझी असशील मीटिंगमध्ये. सॉरी, रागवू नकोस. अरे हो, कसला सेमिनार होता म्हणालीस तू? सेमिनार नव्हता, फोरम होतं आपल्या मुलाबद्दल. म्हणजे? म्हणजे यश आपला मुलगा आहे ना, जो स्पेशल आहे, त्याच्याबद्दल. अच्छा, म्हणजे काउन्सिलिंग वगैरे काही उपयोग झाला का? तो हॉल आहे ना वेलिंग्टन रोडवर, आर्ट गॅलरीच्या समोर, तिथे फोरम होतं. 4:15 निघाले चालत चालत यश बरोबर. गाडी हवी होती तर मागून घ्यायचीस ना, पाठवून दिलीस ती. कशी का? तू त्याच भागात होतास का? नाही ग, मी ऑफिस सोडून कुठे जाणार? तू फोन केला होतास? मी फोन केला नव्हता असं सांगितलं तुला एकदा समीर. मीटिंगचं जाऊ दे. एक्झिबिशन कसं होतं? वॉज इट टायरसम? ती रियाच होती ना? काय म्हणायचं तुला? जे बघितलं त्याच्यापेक्षा काहीही वेगळं म्हणायचं नाहीये मला समीर. सो यू सॉ अस? अच्छा, आमची प्रॉक्सिमिटी तुला
ओके 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 वैदिक तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ, कॉर्पोरेटमध्ये हे असं चालतं. प्रॉक्सिमिटी नाही समीर, याला सरळ सरळ शब्दात इंटिमेसी असं म्हणतात. वैदिक पायरीवरून उतरताना तिचा पाय घसरला म्हणून मी तिला धरलं आणि नेमकं तेव्हाच तू पाहिलं असणार. आधार द्यायला धरलेला हात पाठीवर तुला सतत ठेवावा लागतो का, अगदी फुटपाथवर चालताना सुद्धा? कुणाला बनवतोय समीर तू? लग्न केलंय आपण, आपण फिरलोत एकत्र, माझ्यापासून गोष्टी लपवतोस आणि वर खोटंही बोलतोयस आता. सो यू अक्यूजस. आरोप करण्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये. मग काय म्हणायचं आहे तुला? माझं हे म्हणणं आहे की आपलं लग्न झालंय आणि आपल्याला एक मुलगा आहे. तुझं त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे ते मला सलतंय. मीटिंग कॅन्सल झाली म्हणून तुला त्याच्यासाठी जरा सुद्धा वेळ काढावासा वाटला नाही? वैदेही, दुर्लक्षच म्हणशील ना तर ते तुझंही माझ्याकडे होत आहे आणि तेही यशमुळेच. स्पेशली जेव्हापासून ते त्याचं ऑटिस्टिक डायग्नोसिस झालं ना तेव्हापासून जरा जास्तच. म्हणजे तू आता त्याच्याशी स्पर्धा करणार आहेस? वैदेही, डोंट ट्राय टू प्रूव्ह मी अ विलन. मी एक माणूस आहे, माझ्या एक काही गरज आहेत. आय हॅव माय ओन लाईफ, माय राईट्स, आणि मी कसं जगायचं हे मी ठरवणार. ठीक आहे, तुला जसं जगायचं आहे तसं तू जग. जुनी नाती तोड, नवी नाती जोड, काय वाटेल ते कर. पण तुझं बाप म्हणून जे यश रक्ताचं नातं आहे ना ते मी तुला तोडू देणार नाही, बिकॉज दॅट इज इज राईट. मी तुला पुन्हा सांगतोय, मी समीर देसाई, मी कसं जगायचं ना हे मी ठरवणार. वैदेही, मी बँगलोर ऑफिसला ट्रान्सफर घेतोय, परत कधी येईन माहीत नाही. तू क्रेडिट कार्ड वापरू शकतेस. Thank you.
डोळ्यात पाणी मनी उदासी श्वासामध्ये हुंद काळोख दाटे चारी दिशानी गेला कुठे चांदवा तरीही पुन्हा चारणे अडखळणे शोधणे एक झोका सुटताना एक खोका चुकताना एक झोका सुटताना काटे झरी न थांबायचे आभाळाला पेलायचे काटे झरी न थांबायचे प्रश्न हे ही पावणे तरी हे पुन्हा चालणे अडखळणे शोधणे एक झोका सुटताना एक ठोका सुखताना एक झोका सुटताना हॅलो डिवाइन चिल्ड्रन ऑर्गनायझेशन मी वैदेही देसाई बोलते वास्कोहून माझा मुलगा ऑटिस्टिक आहे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये ऑटिस्टिक मुलंच आहेत ना ऑटिस्टिक नाही मॅडम हे स्पास्टिक मुलांचं सेंटर आहे हॅलो हॅपी माइंड्स ऑटिस्टिक सेंटर ना बोला सर पण मडगाव आम्हाला खूप लांब पडतं तुमची स्कूल बस असेल ना स्कूल बस आहे आमची पण ती मडगाव पर्यंत नाही सर एकदाचा काहीतरी चुकतंय असं वाटतंय त्याला पण काय ते कुठे कळतंय आणि कळलं तरी सांगता कुठे येत आहे तू अशी का बसलीस असंच विचार करते मी आत्ताचं नाही म्हणत आहे गेले 3-4 दिवस बघते काय करावं कळत नाही नान्सी
अगं मग तू यशला काय कासवीणीप्रमाणे सांभाळणारेस का नुसत्या नजरेच्या मायेनी? कमॉन दीदी, अगं तू एक चांगली आर्टिस्ट आहेस, गेट अ जॉब. हे एवढं सगळं इतकं सोपं नाही आहे नान्सी. मी कुठे म्हटलं इट्स इझी? आय सेड गेट ऑन. आणि तसंही प्रत्येकाचं आयुष्य कुठे इतकं इझी असतं? पण माझी खात्री आहे तुला नक्की जॉब मिळेल. जॉब आहेत ग, पण ते सगळे फुल टाईम या म्हणतात. यशचं काय करू? एक प्रश्न सोडवायला गेले की दुसरा उभा राहतो. अगं पण असा विचार करून प्रश्न तर सुटणार नाहीच ना. आपण एक गव्हर्नेस ठेवूया. आया, माझ्या ओळखीची एक बाई आहेत. जमेल का ग सगळं? डोंट वरी दी, सगळं व्यवस्थित होईल, काही काळजी करू नकोस. आता बघ ना, खरं तर यशला आपल्यापेक्षा जास्त परीक्षा द्यायचे, पण तो किती शांतपणे झोपला आहे, अगदी निश्चिंतपणे. दी, तू प्लीज काही काळजी करू नकोस, आणि लवकर जाऊन झोप. उद्याच्या उद्या जॉब हंट सुरू कर. मी ही एक आया बघते. तू पण जास्त वेळ अभ्यास करत बसू नकोस आता, तू पण वेळेवरच झोप. येस बॉस. हॅलो माइंड स्क्वेअर ॲडव्हर्टायझिंग, कॅन आय स्पीक टू मिस्टर चौगुले प्लीज? दिस इज वैदेही देसाई स्पीकिंग. या, गुड मॉर्निंग सर. येस सर, दॅट इज दी ओनली थिंग यू हॅव टू ॲडजस्ट. सर, माझ्या मुलाजवळ मला सतत राहावं लागतं, पण मी 3 ते 7 येऊ शकते सकाळी. ओके, या, बाय. हां, सो ते जे कपाट आहे ना, तिथेच सगळे कपडे ठेवत जा त्याचे. आणि ही ना त्याची घरातली सगळ्यात आवडती जागा आहे, तर इथे काहीच ठेवत जाऊ नका तुम्ही. बरे, इथे त्याची खेळणी, कलरिंग बुक हे असं सगळं असतं, पण इथून काहीही उचलायचं नाही त्याला, ते अजिबात आवडत नाही. कारण होतं काय, तो एकदम अस्वस्थ होतो, आणि मग नवीन माणसाला कळत नाही तो असं का वागतोय ते. हां, आणि त्याची ना काही खाण्यापिण्याची विशिष्ट भांडी ती तिथे असतात, मी तुम्हाला दाखवून ठेवते नंतर. कोण आहे? मिसेस देसाई. हो, आपण? मी अंशुमन कर्णिक, मला डॉक्टर कामतांनी पाठवलंय. ओह, या ना प्लीज बसा. मी स्वमग्न मुलांना शिकवतो. आय एम स्पेशलाइज्ड इन स्पेशल किड्स. काय नाव आहे याचं? यश. यश, खेळूया आपण? खेळूया? थांबा. नाही ते नका करू असं, त्याला नाही आवडत आहे ते. इट्स क्वाईट कॉमन. ऑटिस्टिक मुलांना काही गोष्टी बिलकुल आवडत नाहीत. आपण त्यांना प्रेमाने जवळ घेतो, पण त्यांच्या संवेदना वेगळ्या असतात. काही बाबतीत खूप सेन्सिटिव्ह असतात अशी मुलं. आपल्याला माणसांविषयी जसं प्रेम वाटतं, तसं त्यांना त्यांच्या आवडत्या एखाद्या वस्तूविषयी वाटू शकतं. आणि यात काहीच चुकीचं नाही आहे. पण मग यश सगळ्यांशी मिळून मिसळून कधी वागणार? आत्ता, माझ्यापासून. अहो, पण तो अजून आमच्याशी सुद्धा धड बोलत नाही. यश, हे काय आहे? आपण सतत त्यांना प्रश्न विचारायचे. यश, हे काय आहे? आपण काय करतोय आणि यश? सी, दॅट्स हिज वे ऑफ सेईंग ही बॅट आहे, हा बॉल आहे. या बॅटने या बॉलशी खेळायचं. घे, खेळ. गुड बॉय. स्पेशल मुलांची स्पेशल भाषा असते. त्यांनी आपल्यासारखं बोलावं असं आपल्याला वाटतं ना, मग आपण नको का त्यांच्यासारखं बोलायला? त्याच्या भाषेत त्यांनी माझं नावही ठरवलं असेल. एनिवे,
मी निघतो. ओके. हे माझं कार्ड, यावर आमच्या सेंटरचा पत्ता आहे, पण तुम्हाला त्याला सेंटरला घेऊन यायची काही गरज नाही. मीच येत जाईन इथे आठवड्यातून 3 थँक्यू सो मच. यू आर मोस्ट वेलकम. बाय बाय. रोज घरी येऊन शिकवायचं का म्हणतोय तो? बिकॉज दॅट्स हाऊ दे वर्क. हे बघ, संस्था नवीन आहे, अजून त्यांना हवी तशी जागा मिळाली नाही आहे. पण स्वतःच म्हणाला अंशुमान की येऊन ऑफिस बघून जा. पण ॲड्रेस चेक केला आहेस का तू? घे. हे वेलिंग्डन हॉलच्या जवळ आहे ना? मला पण तोच वाटतोय. नेमकं उद्या जाऊन चेक करणं पण शक्य नाही आहे. पण मागच्या वेळेस मी त्या फोरमला गेले होते ना, मला वाटतं तोच हॉल आहे. मग आपण आधी खात्री करून घ्यायची का? डॉक्टर कामतांची मी स्वतः बोलले अगं, त्यांनीच रेकमेंड केलं आहे अंशुमनला. ते म्हणाले देर इज नो नीड टू वरी ॲट ऑल. संस्था छोटी आहे पण ते काम उत्तम करतात. इज इट अ सर्टिफाईड प्रोग्राम? काय विचारतेस तू पण? आपल्याकडे स्पेशल मुलांचे असे किती अभ्यासक्रम आहेत सांग. हे बा, अंशुमान मानसशास्त्रात MA आहे, अमेरिकेहून या विषयाचा अभ्यास करून आला आहे. मला वाटतं आत्तापर्यंतचा हाच सर्वोत्तम ऑप्शन आहे. होप सो. या. गेले वेळी त्या देशपांडेंच्या कॅम्पेनच्या वेळेला मला मध्येच लटकवून तू गेलीस, पण माझं 90% काम जवळजवळ झालं होतं म्हणून वाचलो कसा बसा. सर, आय एम टेरिबली सॉरी फॉर दॅट. पण तेव्हा माझे खूप प्रॉब्लेम्स चालू होते. आता तसं नाही होणार सर, मी आता आया ठेवली आहे. यू नो माय चाइल्ड सिच्युएशन. आय नो यू एज अ डिझायनर. यू आर अ व्हेरी टॅलेंटेड पर्सन. थँक्यू सर. पण प्रॉब्लेम असा आहे की एजन्सीला सध्या पार्ट टायमर्स हे पुरेसे पडणार नाही आहेत. पण ठीक आहे, आय विल टेक यू एज अ पार्ट टायमर. पण ते तुझी गरज आहे म्हणून नाही, एजन्सीची गरज आहे म्हणून. थँक्यू सर. हे बघास काय गंमत आहे. काय याच्यात काय काय पिझ्झा. पिझ्झा. आणि हे काय यश? ज्यूस. तुला आवडतो ना ज्यूस खूप? तुला माहिती आहे यश, मी आज खूप हॅपी आहे, खूप खूप हॅपी आहे. तुला माहिती आहे काय झालं आज ना? मला नवीन जॉब. अरे ओढू नकोस बाळा, काय नाही झालेलं. मी पटकन जाते आणि कॅन्डल्स घेऊन येते, तू इथंच बसून राह. हां यश, हे बघ मी इथंच कॅन्डल्स घेते फक्त रे. आले. एकदा एक सुंदरशी परी आणि तिचा राजकुमार हळूहळू आकाशातनं जमिनीवर येतात. मग त्यांना तिथे एक छानसं तळं दिसतं आणि त्या तळ्यात कोण असतं माहिती आहे? एक बदकाची जोडी असते. मग परी आणि राजकुमार त्याच्यामध्ये चांदूमामाचं चंदेरी चांदणं बघतात आणि त्या चांदूमामाच्या शेजारी ना लखलखणारे तारे असतात. मोस्ट ऑफ देम आर व्हिज्युअल थिंकर्स. दृश्य ही त्यांची पहिली भाषा, शब्दांची भाषा दुसरी. फॉर एक्झाम्पल, वर बघ असं नुसतं म्हणून चालणार नाही, तर वर बघ असं म्हणताना बोट वर दाखवलं पाहिजे किंवा खाली म्हणताना बोट जमिनीकडे दाखवलं पाहिजे. त्यांच्यापैकी बरीचशी मुलं चित्रकलेत हुशार असतात, मांडणी करण्यात हुशार असतात. कम्प्युटर प्रोग्रामिंगसाठी जशी बुद्धी लागते ना, तशी त्यांच्यात उपजतच असते. तुम्ही मला एक संधी दिलीत तर मी यशलाही यशस्वी बनवून दाखवेन. त्यांच्यात काहीच कमी नसतं, ती खूप हुशार असतात मुलं. मला यांच्यासारख्या मुलांना समाजात मिसळू द्यायचं, प्रवाहात आणायचं. आय एम शुअर you will never be sorry about your kid. Thank you.
यशच्या शिक्षणाच्या आधी आपण आपलं शिक्षण सुरू केलं पाहिजे. सर्वात आधी स्वमग्न मुलं ही काही बाबतीत खूप जास्त संवेदनशील असतात, हायपर सेन्सिटिव्ह. सामान्यतः त्यांना धोक्याची खरी जाणीव होतच नाही, त्यामुळे नकळत ते कधी कधी स्वतःच्या डोळ्यातच बोट घालतात. ती एकटं राहणं पसंत करतात, लोकांमध्ये मिसळत नाहीत. त्या दिवशी आपण पाहिलं ना, त्याला जवळ घेतलेलं आवडलं नाही. पण काही गोष्टींबद्दल त्यानं विलक्षण प्रेम वाटतं जे आपल्याला कळत नाही. यश, नो 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 नो, लेट हिम स्पीक. हे त्याचंच लक्षण आहे, यू कॅनॉट स्टॉप इट. काही मुलं नजरेला नजर देत नाहीत, पण आपण जे काही बोलतो ते बरोबर ऐकून पुन्हा पुन्हा उच्चारत राहतात. ते भाषेकडे त्यांच्या नजरेने पाहतात. पाहतात. त्याला या पुस्तकातलं एखादं फळाचं पेज काढायला सांगा. यश, या पुस्तकातलं ॲपलचं पेज काढ. यश, हे बघ, या पुस्तकातलं ॲपलचं पेज काढ. अरे यश, अरे असं फाडतात का? सरांनी तुझ्यासाठी नवीन पुस्तक आणलं होतं ना? ॲक्च्युली तो अशी तोडफोड कधी करत नाही. डोंट बी सॉरी. यात यशचं काहीच चुकलेलं नाही, किंवा तुमचंही. आपण त्याला काय सांगितलं? ॲपलचं पेज काढून दे. त्याने तेच केलं. ॲपलचं पेज काढून चक्क तुमच्या हातात दिलं. हो शिट, हे टूकिट लिटरली. आणि यात त्यांचं काहीच चुकत नाही. आपण जर त्याला सांगितलं दाराला कुलूप लाव, तर तो दाराला कुलपाचा स्पर्श करेल आणि थांबेल. सो यू आर अ स्मार्ट बॉय. हा नीट बघ, नीट बघा. यातला ऑरेंज कुठला आहे सांग? सांग, यातलं ऑरेंज कुठलं आहे? हे नाही यश, हे ऑरेंज नाही आहे. स्वमग्न मुलांची परसेप्शन्स वेगळी असू शकतात, पण आपण त्यांना परत परत विचारायचं. सांग यश, यातलं ऑरेंज कुठलं आहे सांग. हे सी, दिस इज व्हॉट ही कॅन डू. गुड बॉय. From inside. It's your mother, kids, said the wolf in a husky voice. Open the door, I bought some food for you. Come on, stop kidding, you cannot be our mother, said all the seven kids in unison. Our mother has a soft and sweet voice. शिकवताना त्यांना त्यांच्या संवेदनांचा जास्तीत जास्त वापर करू द्या, पण एक एक करून. म्हणजे टोमॅटो हातात घेऊन टोमॅटो इज रेड असं म्हणून नाही चालणार. तर आधी टोमॅटो म्हणा, मग तो त्याला नीट बघू देत, मग त्यावर बोट ठेवून रेड असं म्हणा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला टोमॅटो हाताळू द्या. लेट हिम फील इट. स्पर्श ही त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची संवेदना असते. प्रत्यक्ष वस्तू नसतील तर चित्रांचा जास्तीत जास्त वापर करायचा. चित्रही नसतील तर अक्षर हातात द्या. ही मुलं अक्षर अक्षरशः हाताच्या स्पर्शाने वाचतात. एक्झॅक्टली. रेनमॅन हा सिनेमा पाहिला आहे? यात डस्टिन हॉफमनने केलेली रेमंड बॅबिटची भूमिका खऱ्या ऑटिस्टिक माणसावरनं घेतली. स्वमग्नतेची एक वेगळीच छटा यात दाखवली. हा झाला सिनेमातील रोल,
पण खऱ्या आयुष्यात असे अनेक शास्त्रज्ञ, खेळाडू, कलाकार, ऑटिस्टिक आहेत. रडू नको, रडू नको, रडू नको, शांत हो, शांत हो, रडू नकोस अजिबात, रडू नकोस, हा रडू नको, काही नाही झालं. यश शांत हो, काही नाही झालं, काही नाही झालं. यश शांत हो, शांत हो, शांत हो. या अशा कर्कश आवाजांचा त्याला त्रास का होतो माहिती? हे असे आवाज त्यांना आपल्यापेक्षा कैक पटीने तीव्र ऐकू येतात. असंही म्हटलं जातं की स्वमग्न मुलांना ऐकू येणारे काही आवाज हे आपल्याला ऐकू सुद्धा येत नाहीत. आणि आपल्या ओरडण्यापेक्षा आपले हळूवार शब्द त्यांच्या मनात खोलवर जातात. असं लिहितो मग याला काय करायचं? तुम्ही त्याच्या अक्षराबद्दल अजिबातच काळजी करू नका. यशचा त्याच्या मोटर कंट्रोल मसल्सवर पुरेसा ताबा नाही आहे. त्याला काढू देत ना हवे ते आकार. ही तर त्याची सुरुवात आहे. माणसं वयाने वाढली ना तरी त्यांच्यासाठी हाताने लिहिणं हे आपल्याला वाटतं तितकं सोपं नसतं. वाटाया अडखळत्या सावरते पंखाना आभाळाची माया आभाळाची माया. हो आलो. यश तू इथे काय करतोयस? 11 वाजता कॉलेज आहे ना, पहिल्याच दिवशी उशीर होईल. चल बरं, चल लवकर, चल. सकाळी किती ट्रॅफिक असतो माहितीये ना तुला. चल पटपट चल आता. ऐक यश, तुझी नेमकी क्लासरूम आणि सगळ्या बेसिक फॅसिलिटीज व्यवस्थित समजून घे. हो. आणि जे बोलतात त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलशील ना? हो. जा. बाय मॉम. बाय. Thank you.
शेवटची राउंड सुरू करूया. ग्रुप ए पहिला प्रश्न तुम्हाला. आपलं राष्ट्रीय गीत कोणी लिहिलं? रवींद्रनाथ टागोर. प्रश्न नीट ऐका. नॅशनल अँथेम नाही, नॅशनल सॉन्ग वंदे मातरम कोणी लिहिलं? बंकिमचंद्र चॅटर्जी. बंकिमचंद्र चॅटर्जी, दॅट इज करेक्ट आन्सर. यू जस्ट मॅनेज टू सर्वाय. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न ग्रुप बी साठी. चायनाची करन्सी कोणती? आपला शेजारी देश आहे. चीनचं चलन काय? ग्रुप बी. ग्रुप बीला उत्तर येत नाही आहे. आपण क्वेश्चन पास ऑन करूया ग्रुप सी कडे. तुम्ही सांगू शकता चीनचं चलन काय आहे? युआन. यू गॉट इट राईट. वाव यार, ग्रेट मॅन. अँड यू गेट अ बोनस पॉइंट ऑल्सो. आणि आता पुढचा प्रश्न ग्रुप सी ला, म्हणजे तुम्हालाच आहे. संगणकाचा जनक कोण? चार्ल्स बॅबेज. वंडरफुल, दॅट इज राईट आन्सर. ऍब्सोल्युटली करेक्ट आन्सर. आणि याचबरोबर ग्रुप सी ने कॉन्टेस्ट जिंकलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स ग्रुप सी. यश देसाई. हाय, मी मनाली. कॉंग्रॅट्स, क्विझ कॉन्टेस्टमध्ये खूप मजा आली. हुशार आहेस रे तू, हे घे. नको. खूप पुस्तकं वाचतोस वाटतं तू. इवन आय लव्ह रीडिंग. घे ना, ऍज अ फ्रेंड म्हणून देते. टेक केअर. यश डझंट लाईक चिप्स. मस्त ठेवलंयस घर. थँक्स. काय, चिरंजीव आहेत कुठे? अरे, गेल्या वर्षीपासून तो ॲनिमेशनचा डिप्लोमा स्टार्ट केला आहे ना. येईलच इतक्यात तो. बरं, तू येणार आहेस ते मी त्याला अजिबात सांगितलं नाही आहे. मुद्दामून सरप्राईज ठेवलं आहे. ओ नो, मग सरप्राईज उद्याच देऊया. का? आता मला निघावं लागेल. आय हॅव टू रिपोर्ट बॅक टू द सेंटर. आणि संध्याकाळी खूप उशीर होईल, त्यामुळे नाही येता येणार. खूप खुश होणार आहे यश तुला भेटून. तू गोव्यात येणार आहेस हे कळल्यापासून तुला काय काय सांगायचं प्लॅनिंग केलं आहे माहिती आहे त्यांनी? काय म्हणे, कसली प्रोजेक्टची स्टोरी सांगायची आहे तुला? गॉड नोज. ग्रेट. बरं, तू कशी आहेस? कशी दिसतीये मी? माझं काम मस्त चालू आहे. रिस्पॉन्सिबिलिटीज भरपूर वाढल्या आहेत आणि आय एम थरली एन्जॉईंग इट. गुड. बरं, मी तुला सांगितलं का आमच्या ॲड एजन्सीला AI अवॉर्ड मिळालं ते? ओ येस, कॉंग्रॅट्स फॉर दॅट. थँक्स. आणि त्याचं सर्व श्रेय तुला मिळालं आहे हे तू पाठवलेल्या बातमीच्या लिंकवरनं कळलंय मला. थँक्स. तुमचे फोटोही पाहिले मी मेलवर सगळ्यांचे. मग पार्टी कधी? उद्याच करू. यशची स्टोरी ऐकणंही होईल आणि आपली पार्टी पण होईल. मग उद्याच नक्की ना? नक्की. येऊ मी. ओके, बाय. बाय. That's great. So, with your support, sir, we can expand into software development, network security solutions, and of course, cyber law consultancy too. But we need market assurance. Well, that we have. Right, Samir? Yeah. And I can give you all my market research. So you will share your network and database with us, right? Yes, we will. हो ना समीर? गुड, देन लेट्स कीप ग्रोइंग. येस सर. प्लीज.
हे सगळं काय चालले रे? आपला इतक्या वर्षांचा रिसर्च तू बाहेरच्या लोकांना विकायला निघालीस? स्वतःची कंपनी काढायचा निर्णय मी अजूनही बदललेला नाही आहे रिया. आणि एक लक्षात ठेव, आज तुझ्याकडे हे जे काही आहे ना, या सगळ्याची सुरुवात माझ्यामुळे झाली होती. तुला गरज होती ना तेव्हा मी तुझ्या करिअरला लिफ्ट दिली होती, आणि आज तू मला स्टार्टेस, माझ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतेस. ओ सॉरी, तुला वाईट वाटलं असेल तर, पण गरज फक्त मला नव्हती, आणि असली तरी ती तेव्हा होती, आता नाही. आणि तूच म्हणतोस ना ग्रोथ इज एव्हरीथिंग इन बिझनेस, आय हॅव ग्रोन टू, आणि तुलाही ग्रो होण्यापासून कोणीही अडवत नाही आहे. तुला हवं असेल तर आपण नवीन कंपनीत पार्टनर्स होऊ शकतो. दॅट्स माय ऑफर, थिंक अबाउट इट. ती परिता किल्ल्याच्या दरवाजाजवळ जाते, लोखंडी दरवाजा. तो डायमंड तो जिथून आला त्याला परत तिथेच न्यायचं आहे, म्हणजे त्या समुद्राकडे. म्हणून मग ती टनलमधून जाते आणि तिथून तिला डोक्यावरून वाहणाऱ्या नदीकडे जायचं आहे. अरे पण नदी डोक्यावरून कशी काय वाहील? यश मला पाणी दे रे जरा. काय मग कशी वाटते स्टोरी? इंटरेस्टिंग. या त्याच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे, बघू पुढे काय होत आहे. थँक यू. ए आई चल लवकर आटप, आपल्याला डिनरला जायचं आहे. रिअली? हॅलो. हाय दीदी, हाव आर यू? मस्त. बाकी कसं चाललंय? काय ऑफिसचं काम संपत होते, अजून काय. व्हॉट अबाउट यू, पुणे कसं आहे? पुणे एकदम मस्त आणि मी एकदम बिझी. आत्ताच कामावरून आले. यश कसा आहे? यश काय मज्जे, झोपलाय आत्ता. मी ना त्याला एक मेल पाठवलाय, त्याला चेक करायला सांग, त्याला ती लिंक नक्की आवडेल. आणि त्याचं रायटिंग पेंटिंग कसं चालू आहे सगळं? फर्स्ट क्लास, सगळं तसंच्या तसं आहे. ओके ठीक आहे, ठेव मग फोन. बाय, गुड नाईट. ओके. मी जस्ट आले हा एक मिनिट. हाय यश. हाय. कसा आहेस? हे घे, त्या दिवशी विसरून गेलेलास. थँक यू. मला सांग, तू ही सारखी कसली चित्र काढत असतोस? मी बघू. खरं सांगू मला ड्रॉइंग मधलं फारसं काही कळत नाही. हे काय किल्ल्यासारखं दिसतंय काहीतरी? हा राजकुमार असा किल्ला आहे. ओ रिअली? आकाश आहे एवढा. ह्यात भुयारही आहे आणि हा हा लोखंडी दरवाजा. आणि हे काय आहे? डायमंड. डायमंड हा कुठे दिसला तुला? परीला वाचवण्यासाठी डायमंडच मदत करणार आहे. पण हे नक्की काय आहे? गेमची कन्सेप्ट आहे. यू मीन कम्प्युटर गेम? हो. ओ ग्रेट, मग कधी बघायला मिळेल? ओके मला पेन देतोस. मी माझा ईमेल आय डी इथे लिहून ठेवते. तुझी कन्सेप्ट एकदा कम्प्लीट झाली की तू मला प्लीज पिक स्कॅन करून पाठवशील? नक्की. हो. ओके बाय बाय. Thank you.
राजकुमाराला भेटण्यासाठी. राजकुमाराने कॅसल तर बांधला होता पण प्रकाशासाठी चांदण्या हव्या होत्या ना. ते दोघे कॅसल मध्ये तर गेले. यश, तू कोणाशी बोलतोयस? पण कॅसल मध्ये तो अजून जागा होण्याची वाट बघतोय. कोण वाट बघताय? काजवा. ओ, यू मीन द फायरफ्लाय. मग गेम कुठपर्यंत होत आला? हे सगळे धावत कुठे चाललेत? अरे ते प्रॅक्टिस करतायत, कॉलेजमध्ये स्पोर्ट्स डे आहे ना म्हणून. मी पण जाऊ त्यांच्या बरोबर धावायला. हो, आई म्हणते कशातही मागे राहायचं नाही. तू रॉड्रिक सरांशी बोलून बघ ना. ओके. सर. सर, मी यश देसाई, 11th सायन्स. काय आहे सर? मला कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा आहे. कशामध्ये? सर, रनिंग कॉम्पिटिशन मध्ये. आय वॉन्ट टू रन. या आधी कधी तू धावला आहेस? नाही सर, पण मी प्रयत्न करीन. आय वॉन्ट टू रन. प्रयत्न करायचा असेल तर कर, पण ते खूप टफ असतं, माहिती ना तुला. हो सर, बट आय वॉन्ट टू रन. ओके, स्टार्ट प्रॅक्टिसिंग. थँक्यू सर. पाठवून दे त्यांना आणि आता आरो आल्याशिवाय पुढे जाऊ नकोस. ओके. निस्प्रूस बिलिंग झालं का? हो झालं, पेमेंट आलंय त्यांचं कधीच. गुड. डीबी टूरच्या कामाचं कुठपर्यंत आलं? डिझाईन्स पाठवली आहेत आणि मी अनिला तेच सांगत होते, फॉलोअप कर जरा. त्यांच्या मालकाशी बोलणं झालंय माझं. बर. ही वॉन्ट्स टू हॅव अ टोटली फ्रेश लुक. ओ, पण मला असं वाटतं की ती डिझाईन्स तुझी नव्हती म्हणून त्यांना आवडलेली आहेत. काही काय सर? नो नो, आय मीन इट. वर्क आउट समथिंग एल्स फॉर देम. बरं, मम्मी लगेच. एक मिनिट, आय एम नॉट येट फिनिश्ड. काय झालं सर? दिस इज रादर इम्पॉर्टंट. फ्रॉम नाऊ ऑन यू आर अ क्रिएटिव्ह हेड. What? Yes, congrats. Thank you, sir. Congrats. Thank you. Thank you. You always deserve that. Thank you, sir. Thank you very much. वेल डन माय बॉय. आजच्या दिवसाकरता ते एवढंच बास आहे. नाव रिलॅक्स.
आज काय धावण्याचं काय नवीन खूळ आहे? डोंट वरी, तू आता खूप हायपर इमॅजिनेटिव्ह होतोय. त्याच्या कल्पनेचं खोडं फक्त धावतच नाही तर उडत सुटतं कधी कधी. त्याने आता स्वतः खेळलं पाहिजे, धावलं पाहिजे. दमला की मग बघ कसा शांत झोपेल. त्याला अजून खूप लांबची दौड मारायची आहे. यश, ए यश, कम ऑन, कम ऑन. Move, 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 move. Come on, Yash. Come on, Yash. Faster, 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 faster. Yash, काय आहे? अगं मी रनिंग रेसची प्रॅक्टिस करतोय. अरे पण तू मला सांगून का नाही गेलास? अगं काल रात्री तू खूप दमली होतीस ना, मग निघताना मी म्हणालो की झोपू दे, म्हणून मग उठवलं नाही. आता सांगितलं ना, चलो लेट्स गो फॉर मोर प्रॅक्टिस. आमची कॉन्टेस्ट जवळ आली आहे. अंशुमन, यात एवढं झोकून देण्यासारखं खरंच आहे का काही? यू डोंट नो हिज प्रोग्रेस वैदेही. यश अशीच प्रॅक्टिस करत राहिला ना तो सगळ्यांना मागे टाकून पुढे निघून जाईल. चल कमॉन 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 कमॉन, फाईव्ह मोर राऊंड्स, कमॉन. गुड जॉब. इट्स 38 सेकंड्स. काल 40 सेकंड्स होते. आपलं टार्गेट 32 सेकंड्स आहे. पुढच्या 8 दिवसात आपल्याला हळूहळू करत 32 सेकंड्स वर यायचं आहे. अजून इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे. एनर्जी वाईज सुद्धा आणि स्टॅमिना वाईज सुद्धा. गुड, उद्यापासून असंच करूया. बाय बाय. एक्सक्यूज मी. येस. तुम्ही ट्रेनर आहात ना? हो. मी समीर देसाई. हॅलो. मला स्पेशल चिल्ड्रनच्या ट्रेनिंगविषयी तुमच्याशी बोलायचं होतं. ओ गुड.
पण आता मी जरा घाईत आहे. आपण नंतर बोललो तर चालेल का? शुअर, नॉट अ प्रॉब्लेम. हे माझं कार्ड. ओ थँक्यू. बाय बाय. मी स्वतःची सॉफ्टवेअर डेव्हलपिंग कंपनी काढतोय. माय कंपनी नीड्स असेट्स. हो पण मग मला का बोलवलं? मला तुमचा सल्ला हवा आहे. माझा सल्ला? कशाबाबत? टॅलेंटबाबत. हाऊ टू ट्रेन माइंड्स. तुम्ही ऑटिस्टिक किड्सनं ट्रेन करता ना? हो. सो सो टेल मी, स्पेशल चिल्ड्रन म्हणजे नेमकं काय? म्हणजे त्यांच्यात स्पेशल असं काय असतं? नाही, मी कुतूहल म्हणून विचारतोय. त्यांच्यात असं काय असतं जे त्यांना विशेष बनवतं? वेल, विशेष असते ती त्यांची गुणवत्ता, स्मरणशक्ती, गणिती कौशल्य किंवा एखाद्या कलेतलं कमालीचं नैपुण्य. तुम्हाला आणि मला विशिष्ट रूप देणारा निसर्गच त्यांना विशेष बनवतो. इज देअर जेनेटिक मेकअप. त्यांच्या जनुकांची घडण त्यांना स्पेशल ठरवते. एक मिनिट, आय हॅव अ डाऊट. हा रोग नक्की अनुवांशिक आहे? नाही, मुळात हा रोग नाही, फार तर दोष म्हणा. आणि हा अनुवांशिक आहे असं कुठेच म्हटलेलं नाही. तो जेनेटिकल आहे पण अनुवांशिक नाही. म्हणजे? जनुकांमधला बदल हे त्याचं एक कारण असू शकतं म्हणून जेनेटिक. पण हा असा बदल आईवडिलांकडनं मुलाकडे वारसाने जात नाही, तो अचानक उद्भवतो. म्हणून हा अनुवांशिक किंवा पिढीजात नाही. म्हणजे बघा, मला एक पेपर आणि पेन मिळू शकतं? शो. अगदी गर्भावस्थेत असताना त्यांच्या जनुकांमध्ये काही बदल होतात. त्यातली काही गुणसूत्रं वगळली जातात किंवा त्यातला काही भाग दुप्पट होतो अथवा ती उलटसुलट होतात. जसं बघा, तुमच्या प्रोग्राम स्क्रिप्टमधल्या काही लाईन जर काढून टाकल्या किंवा दोनदा दोनदा लिहिल्या तर काय होईल? द सिस्टीम बिहेव्स डिफरंटली. तसंच आहे हे. पण जसे तुमचे प्रोग्रॅम्स डिबग करता येतात तसे त्यांचे DNA नाही दुरुस्त करता येत. उलट त्या वेगळ्या रचनेला अनुसरून आपण त्यांना शिकवण्याच्या विविध पद्धती राबवू शकतो. तसं केलं तर हे स्पेशल लोक इतरांसारखं सामान्य जीवन जगू शकतात. दे कॅन इवन डू थिंग्स दॅट नॉट सो स्पेशल पीपल लाईक यू कॅन डू. जस्ट अ जोक. माझ्याकडे एक मुलगा आहे. ही सीम्स टू हॅव मल्टिपल टॅलेंट्स. गणितात हुशार आहे, चित्रही मस्त काढतो, म्हणजे एक्सप्रेसिव्ह आहे. त्याचा एकूणच जगाकडे बघण्याचा खास दृष्टिकोन आहे, स्वतःचा. तो त्याच्या विश्वातल्या गोष्टी खूप छान रचतो. मजेशीर कल्पना असतात त्याच्या एक एक. इंटरेस्टिंग. सो दॅट मीन्स द टॅलेंट. व्यावहारिक दृष्टीने येस, ते कॅन जनरेट ग्रेट व्हॅल्यू. मुद्दा काय आहे की तुम्ही त्यांना किती व्हॅल्यू देता. कोमेंटेकमध्ये वी वॉन्ट टू व्हॅल्यू टॅलेंट. काय नाव म्हणालं तुमच्या पेशंटचं? पेशंट नाही, आय डोंट इवन कॉल हिम अ केस. स्टार आहे तो. यश त्याचं नाव, यश देसाई. यू शुड मीट हिम वन्स. थँक्स फॉर द कॉफी.
नाही हो, करत होता अभ्यास तो, खरच करत होता. हो मी बोलते त्याच्याशी. ओके यश, हा तुझा सर्वोत्तम परफॉर्मन्स का रे? आज कंशुमन ही कीप्स द ट्रॅक. मी कशाबद्दल बोलते आणि हा? रिलॅक्स रिलॅक्स, बस बस बस. काय झालं, तू एवढं टेन्शन का घेतलंयस? डोंट वरी, ही डू इज बेस्ट. परीक्षेत दिवे लावलेत ना, त्याच्याविषयी बोलतीये मी, तुमच्या धावण्याविषयी नाही बोलत आहे. का, काय झालं? आत्ताच चिरोडकर मॅडमचा फोन आला होता. मीच त्यांना विचारलं होतं की यशचे मार्क्स कळतील का. मार्क्स ऐकले का त्याचे? ओ हां, ही बी लो इन एखादी लँग्वेज, हिंदी किंवा इंग्लिश, हां किंवा केमिस्ट्री टू. म्हणजे तुला आधीपासून माहिती आहे? पण तू मॅथ्स बद्दल काहीच बोलली नाहीस. ही इज जस्ट ब्रिलियंट इन दॅट. एका विषयाने भागणार आहे का अंशुमान? वैदेही सहा विषयाने तरी आयुष्याचं भागतं का? हे सहा काय किंवा आणखीन दहा काय, शिक्षण संस्थांनी ठरवलेल्या मोजपट्ट्या आहेत या, माणसाची अमाप गुणवत्ता मोजण्यासाठी. एखादा खेळाडू किंवा एखादा कलाकार किंवा एखादा उद्योगपती, यांची गुणवत्ता आपण कुठल्या पट्टीने मोजायची? यशला त्याची वाट सापडली आहे. आता बघ तो कसा धावत सुटेल त्याच्या शिखराकडे. मला काळजी वाटते रे त्याच्या भविष्याची. डोंट वरी, यू मी बाय बाय. फेरीची चौथी आणि शेवटची राऊंड. स्पर्धकांची नाव आहेत सचिन बोरकर, रोनाल्डो मोनिस, यश देसाई, सॅवियो कार्डोस, पीटर नॉर्टन आणि कुणाल परिकर. यातील टॉप फोर स्पर्धकांना इंटर कॉलेजिएट मॅरेथॉन साठी निवडण्यात येणार आहे. ऑन युअर मार्क Get set. So Xavier Cardos has taken the lead. This time Yash Desai is ahead. Boys, last lap of the race. Yash Desai in lead. Peter Norton and Ronaldo Moniz at the same position. Oh, and Yash Desai stops. Parikar has finally won the race. ही रेस यश देसाई जिंकू शकला असता, पण तो अचानक थांबला.
वैद्य एक मिनिट येतेस, मला काहीतरी सांगायचंय. तुला मला हेच सांगायचंय का की माझा मुलगा कसा स्पेशल आहे ते? मला खूप चांगलं माहिती आहे ते अंशुमान, मी आई आहे त्याची. आणि तरीही त्याच्या क्षमतेविषयी तुला शंका वाटते? अंशुमान, अरे किती काळ वाट बघू मी तरी. स्वप्न बघून बघून कंटाळली आहे मी पण. मला खरंच कळत नाही हा मुलगा कधी आणि कसा मोठा होणार आहे. करिअर करू शकणार आहे का तो? स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार आहे का? स्वमग्न मुलांना इतरांसारखं सामान्य जीवन जगता येऊ शकतं वैदे. ते मनोरुग्ण नसतात किंवा मतिमंद तर अजिबातच नसतात. आव्हान त्यांच्यासमोर नसतं, आपल्यासमोर असतं. त्यांच्या मनाला आकार देण्याचा. यशसारख्या मुलांना दररोज त्यांच्या मनाला शिकवावं लागतं. इट्स नॉट सो इझी. आणि सुरुवातीला तर ते जास्तच कठीण जातं. तुला माझ्या क्षमतेविषयी शंका वाटते? असं कधी म्हटलंय का मी अंशुमान? एक तुझ्यावरच तर विश्वास आहे ना मला. तुला माझ्यात काही प्रॉब्लेम वाटतो? आपण नेमकं काय बोलतोय? असाच एक मुलगा होता, ऑटिस्टिक. योग्य मार्गदर्शनामुळे तो शिकला. चाइल्ड सायकोलॉजीमध्ये त्याने मास्टर्स केले आणि आता तो काउन्सिलर झालाय. ग्रेट. यु नो हिम? हो, तुलाही तो माहिती आहे. अंशुमान कर्णिक त्याचं नाव. असतो. ऑटिस्टिक मुलामध्ये एक वेगळा स्पार्क असू शकतो आणि म्हणूनच आज इतकी वर्ष मी इथे येतोय. कारण यशमध्ये मला तो वेगळा स्पार्क दिसतो. बिलीव्ह मी. त्या कंपनीचं नाव गोमंतक नाहीये बरं का? मग गोमॅन्टेक असं आहे. गोमॅन्टेक. ओके. नवीन सॉफ्टवेअर कंपनी लॉन्च होतीये. त्यांच्या काही कन्सेप्ट विषयी स्पेसिफिक अपेक्षा वगैरे आहेत का? काय, मॉडर्न कंपनी आहे. मॉडर्न कंपनी, मॉडर्न आउटलुक. अँड यू आर द क्रिएटिव्ह हेड, सो गो अहेड. बजेट किती आहे? अजून वर्कआउट होत आहे. पण काय, नवीन कंपनी आहे, सगळीच नव्याने सुरुवात करायची आहे. कंपनीचं लोगो सुद्धा नवीन डिझाईन करायचं आहे. कोण इन्व्हेस्टर्स कोण आहेत याचे नाव अजून नाही कळली. पण आपल्याकडे ते एक्सेस सॉफ्ट आहेत ना, त्यांच्या कोलॅबोरेशन मध्ये होत आहे. बर बर बर. पण आपल्यासाठी मात्र आपण हे नवीन अकाउंट म्हणूनच डील करायचंय. ओके. तेव्हा एक 4-5 दिवसात मला रफ डिझाईन्स दाखव. आणि 4-5 दिवस म्हणजे 4-5 दिवसच. येस बॉस, 4-5 दिवसातच तयार होईल. त्या परीनी मग काही ताऱ्यांचा प्रकाश वेचून आणला. त्यात नकळत एक हिराही आला. डायमंड. खरं तर तो एक थिजलेला ताराच होता.
पण काजळी धरल्यानं तो फिका पडला होता. इगो दे इगलने राजपुत्राचे कान भरले आणि राजपुत्र रागवला चंद्रिकेवर. त्याने तिथं चांदणच हिरावून घेतलं आणि काय आश्चर्य, अख्खा किल्लाच अंधारून गेला. राजकुमारानं त्या परी आणि त्या हिऱ्याला त्यांच्या जालनात अंधारकेत करून टाकलं आणि तो निघाला आणखी चमचमाट शोधत रात्रभर. त्या गडद अंधारात त्या छोट्या झरोक्यातून एक काजवा आत आला. त्याला परीची वेदना ठाऊक होती. पहाट होण्यापूर्वी ताऱ्यांकडे जायचे हेही कळत होतं. पण परी अगदीच निस्तेज निराश झाली होती. काजव्याकडे एकच मार्ग शिल्लक होता, हिऱ्याला पैलू पाडून त्याला चमकवणं. काजव्याने हिऱ्याला कणाकणाने त्याचा प्रकाश दिला. हिऱ्याला जाग आली आणि त्याला झाला प्रकार कळला. त्याने काजव्याला विचारलं की काय रे बाबा, तू माझ्यासाठी का शिजलास? तर तो म्हणाला की तो सुद्धा पूर्वी एक असाच थिजलेला तारा होता. Yes. Yeah, we have sent the papers about him and his work. Right. Sorry, who? Oh, yeah, Dr. Barve. Please, please, please. Doctor Ahe. Namaskar, Dr. Barve. Me first class. Maza ek student hai. Yash Desai tacha naav. मी तुमच्याच मेथडने त्याला ट्रेन करतोय. राईट. हो, तो आता 11वीत आहे. नाही, तो खूप क्रिएटिव्ह आहे आणि लॉजिकल आहे. राईट. नाही सर, तुम्ही आधी त्याचं काम बघा, मग आपण त्यावर बोलू. मी आत्ताच मेल केलाय. शुअर सर. या, थँक्यू. असंच होत. आपल्या मुलांबद्दलची स्वप्न असतात आणि त्यांच्या दोष निघाला की ती तुटतात आणि मग आपण त्याचा सगळा राग त्या मुलांवर काढतो. पण खरंच आपल्या मनासारखी मुलं झाली नाहीत हा काय त्यांचा दोष असतो का? तो एक नैसर्गिक दोष असतो. त्या मुलातलं वेगळेपणच त्याचं वैशिष्ट्य असतं हे आपण त्या रागाच्या भरात विसरतो. तुम्ही तुमच्या मुलाकडे तुमच्या चष्म्यातून पाहिलं, पण त्याला तुम्ही हवे होतात जसे होतात तसे, कुठलीही अपेक्षा न ठेवता. अँड आय ओनली हेटेड हिम. जेव्हापासून तुम्ही घर सोडलं तेव्हापासून तुम्ही आतल्यात जळत आलात. तुम्ही चुकता याची तुम्हाला जाणीव खात होती. आय एम सॉरी, मी जरा जास्त पर्सनल होतोय, पण तुम्ही तुमची जबाबदारी टाकून मोकळे झालात. पण वैद्यही मात्र यशमध्येच अडकून राहिली कारण तिच्याकडे पर्याय नव्हता, तुमच्याकडे होता. आय अंडरस्टँड. आणि आता यशसाठी सोसण्याची वेळही निघून गेली आहे. सगळ्या खस्त वैद्यही निघाल्यात. यश आता मोठा झालाय, तो तुमच्याशी तसं ना तर नाही जोडू शकणार, पण एक नक्की सांगतो, अजूनही समजून घ्या स्वतःला आणि यशलाही. Thank you.
हाय हाय काय 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 आहे एक गाजवा एका हिऱ्याच्या मदतीला येतो अंधार कोठडीतून एका परीला सोडवण्यासाठी. ती कोठडी राजकुमाराच्या किल्ल्यातली. गाजवा येऊन त्या हिऱ्याला उठवतो, त्या हिऱ्यात प्राण फुंकतो आणि ते दोघे ठरवतात परीला सोडवून त्या नदीकडे न्यायचं जिथं चांदण थिजून ती राजकुमारासाठी अवतरली होती. पण किल्ला आणि नदी ह्यांच्या मध्ये आहे भुयारांचा भूल भुलैया. जिथे रात्र राक्षसी नॉयरा राखण करत जागी असते आपल्या असंख्य सावल्या फैलावून प्रत्येक हालचालीची चाहूल घेत. विक्राळ आव्हान उभं राहत. हिरा काजव्याच्या मदतीनं परीला कसा सोडवणार? डाव आहे तुमच्यावर. तुम्ही व्हा हिरा आणि सोडवा परीला किल्ल्यातून. काजवा भुयारांच्या प्रत्येक सांध्यावर चमकेल, पण फक्त 3 वेळा. तेवढ्यात तुम्ही अचूक मार्ग निवडायचा आणि नदीकडचा दरवाजा गाठायचा. ह्या खेळात ना हत्या ना हत्यार आहे, फक्त एक जबरदुष्ट चक्र. जर नॉयराला तुम्ही सापडलात तर पुन्हा अंधार कोठडीत पडाल, आणि जर तेवढ्यात दैत्य परतलाच तर कायमचे पुतळे बनून राहाल बंदिवासात. वेळ अगदी थोडा आहे सूर्योदय होईपर्यंत. डायमंड, द स्पार्क विद इन यू. वाह, ट्रूली फॅबुलस. मी हे प्रेझेंटेशन अनेकदा बघितलंय, तरीसुद्धा प्रत्येक वेळी मी नकळत यातील कल्पनेने भारावून जातो. ओहायोच्या इंटरनॅशनल ऑटिझम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही ऑटिझमकडे समस्या म्हणून नाही तर एक संधी म्हणून बघतो. माणसाच्या मनात डोकावून पाहण्याची एक नवी संधी. स्वमग्नता आपल्या अनोख्या वाटांनी आपल्याला मनाच्या गाभाऱ्याचं दर्शन घडवते. आपली विचार करण्याची रीत आणि संबंध जोडण्याची हातोटी आणि हो आपली सर्जनशीलताही यशच्या गेममागील कल्पकता हेच सिद्ध करते की स्वमग्नता ही कोणालाही प्रगतीपासून रोखू शकत नाही. स्वमग्नतेमुळे कोणीही यशापासून वंचित राहत नाही. म्हणूनच IARI ने विचार केला की ह्या गुणवान भारतीय मुलाचं यश देसाईचं कौतुक केलं पाहिजे. खरं तर त्याची आई मिसेस वैदेही देसाई यांचंही यातलं श्रेय मान्य केलं पाहिजे. तसंच यशचे गुरु मिस्टर अंशुमान कर्णिक यांचंही. या दोघांनी यशला फुलाच्या रोपट्याप्रमाणे वाढवलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर IARI च्या वतीने मी यशला सन्मान स्वीकारण्यासाठी इथे बोलावतो. प्लीज यश, वेलकम. थँक यू. यश, तुझ्या गेम डिझायनिंगबद्दल इंटरनॅशनल ऑटिझम रिसर्च इन्स्टिट्यूट तुझा सन्मान करते.
मग यश मला सांग आत्ता तुझ्या मनात नक्की काय भावना आहे. थँक्यू डॉक्टर बर्वे आणि आय ए आर आला पण थँक्स. नक्की काय बोलू ते कळतच नाही आहे. यश तुझा गेम तर आम्ही सगळ्यांनी आत्ताच बघितला पण तुला हे सगळं सुचलं कसं? मला अंधाराची खूप भीती वाटायची. अशाच अंधारातल्या एका राजकन्याची लवकरात लवकर सुटका व्हावी असं वाटायचं. यश तू या गेममध्ये सुटकेसाठी वेपन्स वगैरे का नाही ठेवलीस जशी इतर गेम्समध्ये असतात? वेपन्स मला कधीच कुठला वेपन आवडला नाही. मी कार्टून्स बघायचो, गेम्स खेळायचो, कॉमिक्स वाचायचो पण जेव्हा जेव्हा त्यात वेपन्स यायची तेव्हा माझा त्यातला रसच उडायचा. वेपन्स एकमेकांना मारण्यासाठी असतात ना. मारणं म्हणजे व्हायलन्स आला. हा व्हायलन्सच घराघरातून सुरू होतो. मग अंगणात मग रस्त्यावर असं करता करता तो जगभर पसरतो. पण शेवटी त्यातून साध्य काय होतं? त्यापेक्षा या वेपन्स आणि व्हायलन्सला जन्म देणाऱ्या अंधारालाच दूर करून टाकलं तर? माझी अवस्था मला कोणाला सांगता येत नव्हती. तेव्हा फक्त माझी आईच मला समजू शकत होती. आज मी तुमच्या सगळ्यांसमोर बोलतोय पण ही भाषा शिकणं माझ्यासाठी फार कठीण होतं. तेव्हा आई सतत माझ्याशी माझ्या भाषेत बोलून मला ही भाषा शिकवायची. माझं हे आजचं यश माझ्या आईचंच आहे. आई माझं आजचं यश आणि आजचा हा यश तुझ्याशिवाय अशक्य होतं. मला दिव्यासारखाच वाटायचा. अंधारात धीर देणारा, वाट दाखवणारा. माझ्या ह्या गेममधला काजवा अंशुमनच आहे हे काही वेगळं सांगायला नको. या कामगिरीबद्दल यशचं फक्त कौतुक होणं पुरेसं नाही. आमची मुंबईतील संस्था अवेअर ऑटिझम स्वमग्नतेनं वेढलेल्या व्यक्तींसाठी एक नवीन योजना सुरू करते. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी ही योजना आहे आणि यश देसाई हा या योजनेचा पहिला मानकरी आहे. आणि या कामी यांना आर्थिक मदत करणार आहे गोव्यात नव्याने स्थापन झालेली कंपनी गोमन टेक. ही कंपनी संगणक क्षेत्रात यशच्या उच्च शिक्षणाचा सर्व खर्च करण्यास इच्छुक आहे. तसंच त्याच्या डायमंड ह्या गेमचं उत्पादन करण्यासही पुढाकार घेणार आहे. I would like to call Mr. Samir Desai, the owner of Goman Tech, to join us here. Thank you. Hi, Yash. Congratulations. Thank you. तुझ्या यशाचं रहस्य काय सांगशील? रहस्य असं काही नाही पण लहान असल्यापासूनच मला अंशुमननी माझ्या आईनी खूप सपोर्ट केलाय, खूप शिकवलंय. कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा प्रोफेसर्सनी मला खूप सपोर्ट केलंय, खूप मदत केली. थँक्यू. खूप छान होतं. थँक्स फॉर कमिंग. बरं वाटलं. खूप डिफिकल्ट होतं. येते मी. हा बाय. कॉंग्रॅट्स. थँक यू. तुमच्या दोघांचंही अभिनंदन करायला माझ्याकडे शब्द नाहीत आणि माफी मागायलाही. आय कॅन अंडरस्टँड. तू नेहमी सांगायचीस आवर चाइल्ड इज स्पेशल. दॅट्स ट्रू. वेगळाच येतो गोष्टीतल्या राजहंसासारखा. आय होप गोमन टेकनी यशला दिलेली छोटीशी भेट तू स्वीकारशील. ही कंपनी माझ्या एकट्याची नाही आहे. हो, गोमन टेकचे मिशन स्टेटमेंट आम्हीच केलेत त्यामुळे मला माहिती आहे गोमन टेकला नवीन टॅलेंटला सपोर्ट करायचं आहे.
सो थँक यू मिस्टर देसाई. एक झोका सावरला